जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असताना गुरुवारी नवे 1304 रुग्ण आढळलेत तर 34 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 24 तासात 1291 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 134 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 85 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 103 रुग्ण, खडापूर तालुक्यात 117 रुग्ण, पलूस तालुक्यात 28 रुग्ण, तासगाव तालुक्यात 189 रुग्ण, जत तालुक्यात 158 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 90 रुग्ण, मिरज तालुक्यात 125 रुग्ण, शिराळा तालुक्यात 62 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 213 रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,05,511 रुग्ण आढळले, त्यापैकी 3,080 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 88,578 रुग्ण कोरोनामुक्त आहेत. सध्यास्थितीत जिल्ह्यात 13,853 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यापैकी 10,876 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. मिरज तालुक्यातल्या बेडग येथील ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षातील 6 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांच्यावर फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत करण्यात आलंय. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन चिकुर्डेकर आणि CHO डॉक्टर चंद्रलेखा विभूते यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करून ग्रामदक्षता समितीच्या उपस्थितीत फुलांचा वर्षाव करून रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बेडग येथील हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. जे कोरोनाबाधित रुग्ण येथे उपचार घेत होते त्यातील 6 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 14 दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आरग येथील चिकुर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील खासगी डॉक्टर हे सर्व रुग्णांची वैद्यकीय तपासणी करत होते. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते सुजित लकडे हे स्वखर्चाने रुग्णांना 2 वेळचं जेवण आणि संभाजी राजे पाटील हे रुग्णांना नाश्ता मोफत देत होते. गावातील पत्रकार दिगंबर कोकाटे आणि महेश सानप यांनी चहापाण्याची सोय मोफत केली होती. तसेच 14 दिवसांनंतर विलगीकरण कक्षातील रुग्णांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. विलगीकरण कक्षात जेवणाची, राहण्याची आणि आरोग्य तपासणी सर्व सोयी केल्याबद्दल नागरिक धोंडीराम जगताप यांनी सर्वांचा आभार मानले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक अरुण योगीनाथ कुशिरे हा 25,000 रुपयांची लाच घेताना सापडलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेतच त्याला पैसे घेताना रंगे हात पकडले. ऐन कोरोनाच्या धामधुमीत कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील बांधकाम विभागात कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदावर ते कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या एका ठेकेदाराने केलेल्या कामांची बिले मिळण्यासाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. कामासाठी ठेवलेल्या अनामतीची मुदत संपल्याने ती देखील मिळावी अशी विनंती केली होती. या कामाची फाईल मंजूर करण्यासाठी कुशिरेने ठेकेदाराकडे 35,000 रुपये मागितले होते. त्यापैकी 25,000 रुपये गुरुवारी घेऊन येण्यास सांगितलं होतं. ते स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडलं. कारवाईची माहिती काही वेळातच जिल्हा परिषदेत पसरली. केंद्र सरकारने रासायनिक खतांसाठी अनुदानात वाढ करून किमती कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. विरोधकांची धार बोथट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मास्टर स्ट्रोक लगावत खतांच्या किमती कमी केल्याचा दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय. रासायनिक खते ही भारतीय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. युरिया वगळता पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेटवर आधारित DAP सारखी संयुक्त खते आपण थेट आयात करतो. काही कंपन्या कच्चा माल आयात करून संयुक्त दाणेदार खते बनवतात. आयात होणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वेळोवेळी बदलत असतात. शिवाय जागतिक पातळीवर रासायनिक खतांच्या किमती वाढल्या की आयात केलेल्या संयुक्त खतांच्या किमती वाढतात. परंतु केंद्र सरकारचंही तिकडे लक्ष असतं, तसेच रयत क्रांती संघटनेचंही त्याकडे लक्ष होतं. राज्याच्या बैठकीत यावर चर्चा होऊन अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी खत दरवाढीबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली. मागील 2-3 दिवस मी सातत्याने भाजपाच्या नेत्यांकडे खत दरवाढीने शेतकऱ्यांच्यात असंतोष असल्याच्या सूचना केल्या होत्या. केंद्र सरकारने तातडीने देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढत खतांच्या अनुदानात भरघोस वाढ करून या विषयावर पडदा टाकलाय. विरोधकांची धार बोथट करताना शेतकऱ्यांच्या विषयीची बांधिलकी स्पष्ट केली. याबाबत रयत क्रांती संघटनेकडून मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं खोत यांनी सांगितलं. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस मिळावी यासाठी सांगली महापालिका जागतिक निविदेद्वारे लस खरेदीच्या प्रयत्नात आहे. या विषयासाठी सोमवारी स्थायी समितीची बैठक बोलवण्याची विनंती स्थायी सभापती पांडुरंग कोरे यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे.
कोरोनापासून सुरक्षितता मिळवण्यासाठी एकमेव लसीकरण हाच पर्याय आहे। महापालिका क्षेत्रातील आणि जास्तीत जास्त नागरिकांना कमीत कमी वेळेत लस देण्यासाठी मुंबई ठाणे महापालिकेप्रमाणे सांगली महापालिकेने सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे। यासाठी केंद्र शासनाची मंजुरी आवश्यक नसल्याने सांगली महापालिकेने सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे कोरे यांनी म्हटले आहे। कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढून 1 ते 2 लाख लसी खरेदी करता येऊ शकतात असंही कोरे यांची मागणी आहे। सांगलीत वखार भागात कोविड नियमांचं उल्लंघन करून दुकान सुरू ठेवल्याबद्दल आणि गर्दी केल्याबद्दल मे वसंतलाल एम शहा आणि कंपनीचं दुकान आणि गोडाऊन आणि राजेश ट्रेडिंग कंपनी या 3 आस्थापनांना प्रत्येकी 10,000 दंड करण्यात आलाय। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। वखार भाग हायस्कूल रोडवर खताचे दुकान 11 वाजल्यानंतरही सुरू असल्याचं आणि त्यामध्ये गर्दी असल्याची बाब शहर पोलिसांच्या निदर्शनास आली। यावेळी पोलिसांनी खात्री केली असता या 11 नंतरही येथील 3 दुकाने सुरू होती आणि आत ग्राहकांची गर्दी होती। याबाबत एपीआय कांबळे यांनी ही बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उपायुक्त राहुल रोकडे यांच्या आदेशाने वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रनिल माने, किशोर कांबळे यांनी त्या ठिकाणी जाऊन मे वसंतलाल एम शहा आणि कंपनीचे दुकान आणि गोडाऊन आणि राजेश ट्रेडिंग कंपनी या 3 आस्थापनांना प्रत्येकी 10,000 दंड करण्यात आला। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। संपूर्ण राज्यातच कोरोनाचं थैमान सुरूच आहे। यातच शिराळा तालुक्यातील शिरशी येथे हृदयद्रावक आणि मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे। इथे बघता बघता केवळ 13 तासात कोरोनाने पती पत्नी आणि मुलाचा बळी घेतलाय। पती पत्नीचा 12 तासात तर 1 तासानंतर मुलाचाही मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। कोरोनाची लागण झालेले सहदेव विठ्ठल झिमूर हे गेल्या 22 दिवसांपासून खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते। त्यांची पत्नी सुशीला तसेच त्यांचा मुलगा सचिन यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं। सचिन हा मुंबई येथे एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता। तो लॉकडाऊनमुळे गेल्या 1.5 महिन्यापूर्वीच शिरशी येथे आला होता। सहदेव झिमूर हे प्रकृती ठीक झाल्यानंतर 2 दिवसांपूर्वीच शिरशी येथे घरी आले होते, मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र मंगळवारी 18 मे रोजी पहाटे 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला। त्यांचा मृतदेह शिरशी येथे आणण्यात आला। सहदेव यांचा मृत्यू होऊन 12 तास होताच न होता तोच सायंकाळी 5 वाजता पत्नी सुशीला यांचंही निधन झालं। त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असतानाच 1 तासात म्हणजेच सायंकाळी 6 वाजता मुलगा सचिन याचाही मृत्यू झाला। खंड भागातील प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडल्याने खराब झाले होते। ड्रेनेजची कामे, पाणी पाईपलाईन, गटार बांधकाम यामुळे खंड भागातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले होते। या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी निर्णय घेऊन पावसाळा पूर्वतयारी म्हणून संपूर्ण महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे पॅचवर्क काम सुरू केले। या अंतर्गत खंड भागात सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या पॅचवर्क कामांना आज नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी भेट दिली आणि दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या। रस्ते पॅचवर्क कामांच्या टेंडरमधून महापालिकेचं आर्थिक नुकसान होत आहे आणि कामांचा दर्जा देखील उत्तम होत नव्हता, म्हणून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी निर्णय घेऊन कोणत्याही कंत्राटदाराला पॅचवर्कचे काम न देता महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंता कर्मचाऱ्यांमार्फत हे काम सुरू केल्याबद्दल आयुक्त कापडणीस यांचं नगरसेविका ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे। धुळगाव येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव वन विभाग यांनी संयुक्तपणे छापा टाकून बेकायदेशीर मांडूळ बाळगल्याप्रकरणी तन्वीर रहमान कामीरकर व फिरोज सलीम मुजावर या दोघांना ताब्यात घेतले। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकामार्फत तासगाव विभागातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग सुरू होतं तेव्हा तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळगाव येथे फिरोज मुजावर याच्या शेतातील शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅलरमध्ये मांडूळ जातीच्या दुर्मिळ साप अवैधपणे बाळगला असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल अजय बेंद्रे यांना मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तासगाव वन विभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौसल्या भोसले यांना सदर कारवाईसाठी बोलावून घेतलं। संयुक्त पथकामार्फत फिरोज मुजावर यांच्या शेतामध्ये छापा टाकला। तिथे तन्वीर कामीरकर आणि फिरोज मुजावर हे दोघे जण आढळले। तेथील शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅरेलमध्ये मांडूळ जातीचा दुर्मिळ साप सापडला। सविस्तर पंचनामा करून वन विभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौसल्या भोसले यांनी तो जप्त केला। तन्वीर कामीरकर आणि फिरोज मुजावर या दोघांना बेकायदेशीर मांडूळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलंय। सांगली व कुपवाड शहर पाणी पुरवठा योजना अंतर्गत माळबंगला केंद्र येथून हिराबाकडे येणारं शुद्ध पाण्याचे 800 DI दाब नलिकावर
हिराबाग कॉर्नर येथे मोठ्या स्वरूपाच्या झालेल्या गळतीच्या दुरुस्तीचं काम मंगळवारी सकाळपासून या लाईनमधील पाणी पुरवठा बंद ठेवून हाती घेण्यात येणार आहे। सदर लाईन दुरुस्तीचं काम मोठ्या स्वरूपाचं असून ते रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे। काम पूर्ण आणि यशस्वी ट्रायल नंतर पूर्ववत पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे अशी माहिती पाणी पुरवठा अभियंता परमेश्वर हलकुडे यांनी दिली आहे। त्यामुळे मंगळवारी 25 मे रोजी सकाळी सांगली शहरातील हिराबाग नवीन व जुनी पोळमळा आकाशवाणी जलभवन पुजारी प्लॉट सांगलीवाडी नवीन व जुनी या 70 MLD केंद्र सांगली शहर झोनमधील टाक्यांमधून पुरवठा होणाऱ्या भागास अपुरा आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे याची नोंद घेऊन नागरिकांनी मंगळवारी सकाळी मिळणारे पाणी हे काट कसरीने वापरून महापालिकेत सहकार्य करावं। दुरुस्ती काळात 70 MLD कुपवाड शहर झोन आणि 56 MLD झोन अंतर्गत भागाचा पाणी पुरवठा नियमित सुरू राहील।